अंधश्रद्धेच्या बळी पडून जनतेची फसवणूक करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढीस लागले। पैशांचा पाऊस पाडण्यासाठी देवदेवस्की करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चौघांना रायगडमधील रोहा येथे अटक करण्यात आली। रोहा तालुक्यातील धामणसे गावातील एका खासगी शाळेत शाळा बंद असताना पैशांचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने रत्नागिरीहून 4 ते 5 जणांच्या टोळक्याने शाळेमध्ये फुलं, अबीर, गुलाल, लिंबू, टाचण्या आणि काळी बाहुली अशा अघोरी वस्तूंच्या साह्याने लहान मुलांच्या शाळेमध्ये पूजन करून जादू टोळण्याचा धक्कादायक प्रकार केलाय। त्यानंतर गावातील स्मशानात सुद्धा अशाच पद्धतीने पूजा करण्यात आली। त्यानंतर त्यांनी गावातील मारुती मंदिरामध्ये नारळ फोडले। एकीकडे अघोरी विद्या, जादूटोणा, करडी हे सर्व प्रकार विज्ञानाच्या कसोटीवर खोटे असताना, अशा पद्धतीचा महाराष्ट्रात कायदा देखील असताना हे सर्व प्रकार आपल्या गावात चाललेत हे पाहून येथील ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारले। त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याने ग्रामस्थ संतापले आणि ग्रामस्थांनी रत्नागिरीहून आलेल्या 6 जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। परंतु यांचा मास्टर माइंड असलेला मोरक्या नेमका इथून पळून गेल्याचं समजतंय। ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच गावामध्ये एकच खळबळ उडाली, त्यामुळे या आरोपींना पकडून ग्रामस्थांनी रोहा पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका आरोपीचा शोध सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहेत। इकडे गेले असताना संबंधित रत्नागिरी ठाणा या ठिकाणी 2 गाड्या आलेल्या आहेत आणि तो हटवण्याचा जो व्यक्ती आहे संबंधित रोहा तालुक्याचा वास्तव्य रहिवासी असल्याकारणाने त्यांनी ह्या लोकांना इकडं जादूटोणा डबल पैसे करण्याच्या हेतूने आणले। परंतु ज्या शाळेमध्ये केलेला आहे ती शाळा लहान मुलांची 3 वर्षाच्या आतील असल्यामुळं जर भविष्यात किंवा रातोरात जर त्यांनी नरबली वगैरे दिला असता आणि संबंधित ग्रामस्थांनी किंवा गावकऱ्यांनी समस्या मांडली असती का आमचा मुलगा बेपत्ता झाला आहे किंवा आमची मुलगी बेपत्ता झाली आहे, मग ह्यानं त्या कारणाने आम्ही रोहा पोलीस स्टेशनचा सहारा घेतला असता। ही घटना पुढील होऊ नये म्हणून आमच्या जागरूक सर्व ग्रामस्थ सदस्य, ग्रामपंचायत, त्याबरोबर पोलीस स्टेशन आणि रॉ पोलीस स्टेशनचे परत आमचे सर्व ग्रामस्थांनी मिळून त्या संबंधित 6 आरोपींना त्या शाळेमध्येच पकडले रंग्यात आणि त्यांनी जो विधी केलेला आहे तो संबंधित सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी यांना दाखविण्यात आला आणि वास्तवमध्ये त्या मशानभूमीमध्ये जी प्रक्रिया केली ती सुद्धा त्यांनी कोणत्या प्रकारचे फुलं वगैरे पसरले आहेत, अर्धा लिंबू, टाचन लिंबू असे चित्र विचित्र प्रकारचे अबीर गुलाल जसे टाकतात त्या प्रकारचा विधी करून त्यांना भविष्यात किंवा रात्री अंधाराच्या टायमामध्ये नरबळी देण्याचा त्यांची आम्हाला शक्यता वाटली म्हणून आमच्या जागरूक नागरिकांनी, ग्रामस्थांनी आणि यंग जनरेशन मुलांनी धामणसे गावठाण आणि इंदरद या सर्व नागरिकांनी त्यांना रंग्या तिथं वास्तवमध्ये पकडले आणि रॉ पोलीस स्टेशनमध्ये आज संध्याकाळी 5-5:30 टायमामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना हजर करून घेतले। काल धामणसाई या गावामध्ये गावकऱ्यांनी असं कळवलं की एक शाळेमध्ये, एका बंद शाळेमध्ये रिकाम्या खोलीमध्ये काही जण हे अघोरी विद्या तसेच काळी जादू कार्यक्रम करत आहेत अशी माहिती मिळाल्याच्या सदर ठिकाणी पोलीस स्टेशनचा स्टाफ पाठवून गावकऱ्यांच्या मदतीने लोकांना ताब्यात घेतले। सदर ठिकाणची पाहणी केली असता सदर खोलीमध्ये त्यांनी पूजा अर्चा साहित्य मांडलं होतं, त्याचबरोबर एक काळी बाहुली तयार केली होती आणि त्यांचे तिथे विविध प्रकार चालू होते। त्यांना नंतर ताब्यात घेऊन त्यांनी चौकशी केली असता त्यांनी तो अंधश्रद्धा अंतर्गत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत रोहा पोलीस ठाणे येथे 134/23 कलम अंधश्रद्धा निर्मूलन कलम 3 अन्वयी गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये 6 आरोपींना अटक केलेली आहे, 1 आरोपी पळून गेलेला आहे, त्याचा शोध चालू आहे। गावामध्ये सुद्धा त्यांनी काही ठिकाणी लिंबू ठेवलेले होते, त्याचबरोबर स्मशानात सुद्धा नारळ फोडल्याचे दिसून आले, लिंबू ठेवलेले दिसून आलेले आहे, त्याची चौकशी सुरू आहे।